आंबेवाडी येथील शेतकरी अनिल भीमराव माळशिकरे यांचा स्वतःचा शेतातील ऊस जाळण्याचा प्रयत्न. आष्टी तालुक्यातील घोंगडेवाडी येथील अनिल भीमराव माळशिकरे यांचा सर्वे नंबर 157 मधील साधारणपणे 16 महिन्यांचा ऊस आहे. संबंधित शेतकऱ्याने वाळकी साखर कारखाना, अंबालिका साखर कारखाना तसेच युटेक साखर कारखाना यांना वारंवार संपर्क साधून सुद्धा न गेल्यामुळे शेतकरी अनिल माळशिकरे यांनी ऊस पेटवण्याचा निर्णय घेतला असता संबंधित मंडळ अधिकारी यांनी सदरील ऊसाचा पंचनामा करून शेतकरी अनिल माळशिकरे यांना ऊस पेटून न देता तुमचा ऊस 2 दिवसांमध्ये घेऊन जाण्याचं लेखी आश्वासन दिलंय. सदरील पंचनामा मंडळ अधिकारी शिंदे व तलाठी दत्ता जगताप यांनी केलाय. प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे, आष्टी, बीड. सर मी त्यांना आहे ना 7-12 हे सगळे नेऊन दिलेले तिथं. हा मी ऊस तोडतो म्हणते दोन तू दिनात सर्वांचं स्वागत. आज आष्टी तालुक्यातील घोंगडेवाडी या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या सर्वे नंबर 157 आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ते शेतकरी स्वतः आपल्यासोबत आहेत, अनिल माळशिकरे. त्यांचा अक्षरशः 16 महिन्यापूर्वी ऊस लावलेला आहे आणि अक्षरशः त्या ऊसाचं लाकूड झालेलं आहे. त्यांनी वारंवार विनंती करूनही त्या ऊसाला कारखान्याला त्यांनी विनंती केली, परंतु तो ऊस आत्तापर्यंत काही गेलेला नाही आणि त्यांनी या ठिकाणी पवित्र भूमिका घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर हा ऊस जर नाही गेला तर मी या ऊसाला पेटून माझ्या कुटुंबासहित त्या ऊसामध्ये जाणार आहेत. स्वतः आपल्यासोबत अनिल माळशिकरे आहेत, जाणून घेऊ आपण काय सांगणार आहेत. आपण हा किती महिन्याचा ऊस आहे? ऊस हा 16 महिन्याचा झालेला आहे. काय मागणी आहे आपली? आमचं म्हणणं एवढंच आहे, मी पालकमंत्र्यांसंग फोनवर बोललो, 3 जिल्ह्याच्या आमदारासंग बोललोय, 3 तालुक्याच्या आमदारासंग सुद्धा बोललेलो आहे मी, तरी माझं ऊस तुटून जाई नाही. आमदार साहेबांकडून काय काय आला तो मागे? ते फक्त ऊस तोडतात म्हणते, एवढंच सांगतात, टुळीन एवढंच सांगतात ना, बाकी काय सांगतात? आपण मंडळ अधिकाऱ्याशी काय चर्चा काय केलं? ते म्हणले तोडणारच आहेत आम्ही. मग आपलं काय आता काय काय निर्णय घेतला? काय निर्णय काय घेणार आहे? मला ऊस पिटून द्यायचा, विषय संपला. ताई तुम्ही काय सांगणार आहात? ते काय तेच जे त्यांनी सांगितलं तेच, आता काय करणार आहे? इतकं वाटोळं झाल्यावर काय करायचं? आम्ही तरी सांगा ना, विचार करा ना तुम्ही पण काय करायचं नेमकं, तुम्ही सांगायचं आम्हाला. बघा आम्ही स्वतः इक कष्ट केलेले. मी रात्री 8 वाजता धनंजय मुंडे साहेबांना मेसेज टाकलेला आहे, नंतर मी बाळासाहेब आजबे काकांना टाकलेला आहे, सुरेश अण्णांना पण टाकलेला आहे, जर आणि नंतर मी तहसीलदार साहेबांना सुद्धा मी टाकलेला आहे. काय रिप्लाय तहसीलदार साहेबाचा? काय रिप्लाय? रिप्लाय फक्त सांगतात ऊस तुटून जाईन म्हणून, ह्यापेक्षा दुसरं कुणी काही सांगत नाहीये. मग आपली काय मागणी आहे? हा आमचं फक्त ऊस जावं एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकीचं काहीच नाही आमचं म्हणणं, ह्यापेक्षा आम्हाला दुसरं काहीच सांगायचं नाही. आणि जर ऊस नाही गेला आम्ही ऊस पिटून देणार, 2 मुलं नवरा बायको ऊस आता आतमध्ये पिटून दिल्यानंतर आतमध्ये जाणार आहे. 16 महिने झाले ऊसाला, इतकं कष्ट केले रात्रभर आणि सगळ्यांना फोन करून कंटाळलो, टोळ्या आल्या सगळं झालं, आम्हाला काटोळी भेटत नाही, याचं कारण काय आम्हाला एवढं सांगा आधी पहिलं. नंतरून तहसीलदार साहेबांचा रात्री फोन आला वडिलांना माझ्या, ते म्हणले देऊ, सगळ्यांना फोन केले, बाळू काका आजबे, धनंजय मुंडे साहेब, सुरेश अण्णा धस, सगळ्यांना फोन करून कंटाळलो, पण कुणी आम्हाला टोळी द्यायला फक्त देऊ एवढाच शब्द तुमचा आहे, दुसरं काहीच नाही. सगळ्यांचे ऊस तुटून गेले, काय झालं? आम्ही 16 महिने झालं हा ऊस जपलोय आणि आज 4 महिने झाले आम्ही रात्रंदिवस बी अजून पण पाणी देतोय. शेवटचे ऊसाच्या पाण्याची लाईटचा बी प्रॉब्लेम मोठा आहे सगळ्यात, 4-4 तास लाईट आहे, त्याच्यातून कसतरी भिजवायचं आहे आणि ती भिजून सुद्धा आहे ना कुणीही ते आम्हाला वरडू वरडू कंटाळलो, बस दुसरं काहीच नाही आमचं म्हणणं, फक्त आमचा ऊस तुटावी एवढी मागणी आहे तुमच्याकडे. ऊसाचा पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत.
तलाठी या ठिकाणी आहेत जगताप साहेब आणि मंडळ अधिकारी शिंदे साहेब, जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून. हा काय सांगणार आहे साहेब आपण या ऊसाचा पंचनामा कशा? सदरच्या ऊसाबाबत 16 महिने झाले, हा ऊस अजून काढून नेलेला नाही, त्यासाठी आम्ही पंचनाम्यासाठी इथं आलो आहोत. ऊसाचा पंचनामा केलेला आहे, तहसीलदार साहेबांशी संपर्कसुद्धा केलेला आहे, मान्य तहसीलदार साहेब सहकारी कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत. 2 ते 3 दिवसात हा ऊस काढून नेण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. संबंधितांना आम्ही तसं कळवलेलं आहे. हे होते मंडळ अधिकारी. त्यांनी आता सांगितलेलं आहे की हा जो ऊस आहे या ऊसाशी वरिष्ठांशी संपर्क केला आहे आणि हा ऊस साधारणतः 2 दिवसामध्ये घेऊन जाण्याचा वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत आणि संबंधित शेतकऱ्याला त्यांनी विनंती केलेली आहे की तो ते जे ऊस जाळणार आहेत ते ऊस जाळू नका असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तेज वार्ता न्यूजसाठी कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, आष्टी, बीड. दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला, स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला. मिलन पॅकर्स खडा मसाला.